महायुती आणि महाविकास आघाडीतल्या बहुतांश नाराजांचे अर्ज मागे. उमरेडमधून महायुतीचे बंडखोर राजू पारवे यांची माघार. तर एरंडोलमधून अपक्ष अर्ज भरणारे भाजपचे माजी खासदार एटी नाना पाटील नॉट रिचेबल. नांदगावमधून समीर भुजबळ, अक्कलकुवामधून हिना गावितांची बंडखोरी कायम. तर नेवासामधून माजी भाजपा आमदार बाळासाहेब मुरकुटे निवडणूक लढण्यावर ठाम. तर वर्सोव्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजू पेडणेकरांचा उमेदवारी अर्जही मागे नाही. कोल्हापुरात काँग्रेसवर दोनदा उमेदवार बदलल्याची नामुष्की. कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमा राजे यांचा अर्ज मागे. अपक्ष राजेश लाटकरांना काँग्रेस पाठिंबा देणार असल्याची नाना पटोलेंची माहिती. राज ठाकरेंनी नाकारली सदा सरवणकरांना भेट. माहीममधून अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकरांची उमेदवारी कायम. भाजप कुणाला पाठिंबा देणार पाहणं महत्वाचं ठरणार. माघार घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई. उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा. तर मैत्रीपूर्ण लढतीची अजिबात इच्छा नाही. पवारांची स्पष्टोक्ती. हिंगणामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार रमेश बंग यांची उमेदवारी कायम. कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळे अर्ज माघार घेता आले नाही. दोन अपक्षांचे अर्ज मागे. राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमधील बंडखोर नाना काटे यांची अखेर माघार. भाजप उमेदवार शंकर जगताप यांना काटेंचा पाठिंबा. शिवडीतील ठाकरे पक्षातलं नाराजी नाट्य संपलं. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवार अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांची गळाभेट. भाजपच्या उमेदवाराने मराठ्यांच्या मागण्यांशी सहमती दाखवली तर त्यांनाही पाठिंबा. मनोज जरांगेंची माझाच्या मुलाखतीमध्ये मोठी घोषणा. मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतला माघार. समर्थकांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन. एकाच जातीवर लढवून जिंकणं शक्य नसल्याचंही वक्तव्य. निवडणूक आयोगाकडनं मुख्य सचिवांना आदेशानंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पदमुक्त. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडे अतिरिक्त कार्यभार. रश्मी शुक्ला भाजपसाठी काम करत होत्या. निवृत्तीनंतरही 2 वर्षांची मुदतवाढ दिल्याचा नाना पटोलेंचा आरोप. तर पटोलेंनी पुरावे द्यावेत. शेलारांचा पलटवार. धाराशिवमधील परांड्याची जागा अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे. राहुल मोटेस मवियाचे अधिकृत उमेदवार. ठाकरे गटाच्या रणजित पाटलांची माघार. उत्तराखंडमध्ये अल्मोडामध्ये बस 200 फूट दरीत कोसळली. 36 प्रवाशांचा मृत्यू. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.